जर अपयशाचा काहीच धोका नसेल तर यश सुद्धा शक्य नाही. आपण कुठल्या गोष्टीला यश म्हणतो केवळ ह्यामुळे की ते तुम्हाला फुकट मिळत नाही, तुम्हाला हे घडवून आणावं लागतं. जर तुम्ही ते घडवून आणलं नाही तर त्याला अपयश म्हणतात. मग ते जीवनाचे साधे पैलू असू देत किंवा मोठ्या गोष्टी असू देत, करिअर, बिझनेस, कुटुंब, नातेसंबंध, परिवर्तन, आत्मपरिवर्तन असू दे, केवळ जर तुम्ही ते घडवून आणलं तर त्याला यश म्हणतात. जर तुम्ही ते घडवून आणण्यात अयशस्वी ठरलात तर त्याला म्हणतात अपयश. म्हणून जर अपयशाची काहीच शक्यता नसेल तर आपण यशाची शक्यतासुद्धा गमावून बसू. तर यश आणि अपयश हे ह्या डोंगर आणि दरीप्रमाणे आहेत. आता डोंगराचं शिखर चढायला अवघड आहे, दरी जास्त सुखद वाटते. तर यश म्हणजे तुम्ही सतत, तुम्हाला कशासाठीच वेळ उरणार नाही. हाच प्रॉब्लेम आहे यशाचा. अपयश म्हणजे तुमच्याकडे भरपूर वेळ असेल पण तुम्हाला कदाचित त्याचं काय करावं कळणार नाही. म्हणून आपण ह्याकडे बघितलं पाहिजे. जसं जीवनामध्ये जिथे कुठे डोंगर आहे तिथे दरीसुद्धा आहे, किंवा जिथे कुठे दरी आहे तिथे एक डोंगर आहेच. अन्यथा आपल्याला डोंगर ओळखूच येणार नाही. तर आपल्याला यश काय आहे तेच ओळखू येणार नाही जर अपयशाची काहीच शक्यता नसली तर. मी हे म्हणत नाही आहे की तुम्ही तुमच्या अपयशापासून शिकलं पाहिजे. मी अपयशापासून शिकण्यात विश्वास ठेवत नाही. तुम्ही अपयशी न होणं शिकलं पाहिजे. ह्याचा अर्थ ज्या कशाची तुमची इच्छा असेल ते घडवून कसं आणायचं ते सुद्धा तुम्ही शोधून काढलं पाहिजे. ह्यासाठी सर्वात मूलभूत गोष्ट म्हणजे तुम्ही समजलं पाहिजे की तुमचं जीवन हे तुमचं कर्म आहे, ते तुम्ही घडवत आहात. चला हे घडवून आणूया.